खूप छान, काय मुलं नाचली, वा वा वा. ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये मला लक्ष्मीकांत बेर्डे दिसतोय. वा वा वा. आजच्या भागाची सुरुवात छोट्या छोट्या बच्चे कंपनींनी त्या एका लाडक्या सुपरस्टारच्या गाण्यांवरती नृत्य करून केली, ज्यांच्यावरती जीवापाड आम्ही सगळेजण प्रेम करतो आणि आयुष्यभर करत राहणार आहोत. तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे. नुकतीच 16 डिसेंबर ही तारीख झाली आणि 16 डिसेंबर म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृती दिन. स्मृती म्हणजे आठवण काढणे, लक्षात ठेवणे एखादी गोष्ट. पण मला वाटतं की लक्षात ठेवण्यासाठी विसरायला तर पाहिजे ना. पण ही व्यक्तीच अशी आहे ज्यांना आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि म्हणूनच त्यांचं नाव लक्ष आहे. आणि ते आयुष्यभर आपल्यावर लक्ष ठेवून आहेत की मी तुमच्या लक्षात आहे ना. पण त्या व्यक्तीनं इतकं काही करून ठेवलेलं आहे की मी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही हसतच राहिलं पाहिजे असा एक नियम घालून दिलाय जणू काही. जोरदार टाळ्या लक्ष्या मामांसाठी झाल्या पाहिजेत. आज इतक्या दिग्गज व्यक्ती या मंचावरती एकत्रितपणे आलेले आहेत ज्यांच्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहेत लक्ष्मीकांत बेर्डे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात निवेदिता जोशी सराफ यांचं. जोरदार टाळ्या स्वागत झालं पाहिजे विजयजी पाटकर यांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात किशोरी शहाणे वीज यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महेश कोठारे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या विजय कदम यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि स्वागत करूयात किशोरी अंबिये मॅम यांचं. आजचा हा खरंच एक वेगळा भाग आमच्यासाठी असणार आहे. आम्ही आयुष्यभर हा भाग लक्षात ठेवू आजचा आणि उद्याचा. महेश सर कसं वाटतं तुम्हाला या भागाच्या निमित्तानं इथे येऊन? लक्षाची आठवण आली का डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा इतक्या गोड आठवणी आहेत त्याच्या लक्षाच्या. आणि 16 डिसेंबर मी कधी विसरणार नाही आयुष्यात. खतरनाक दिवस. ज्या दिवशी रात्री 2:30 मला फोन आला आणि पायाखालची जमीन सरकली. एनिवे ऑन अ लायटर नोट, लक्षा इज लक्षा. लक्षा तू माझ्या लक्षात आहेस, तू माझ्या काळजात आहेस, तू माझ्या हृदयात आहेस. वा वा क्या बात. तुमचं स्वागत विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्याबरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसलंच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. सुरुवात करतो महेश कोठारे तुमच्यापासून. महेश कोठारे सरांनी मागे एकदा सांगितलं होतं की 1.25 रुपयामध्ये तुम्ही साईन केलं होतं. 1 रुपया 1 रुपयामध्ये ते मास्क कटिंग मध्ये हे. मी जितक्या कलाकृती केल्या आजपर्यंत लक्षा ह्यात असेपर्यंत लक्षाशिवाय एक पण नाही केली. माझ्या प्रत्येक कलाकृतीत लक्ष आहे आणि आजसुद्धा मला असं वाटते की माझ्याबरोबर आहे तो. खरं आणि त्याला म्हटलं का तू माझ्या पिक्चरमध्ये काम करशील का? तो म्हणला हो नक्की करीन का नाही. मी खिशात माझ्या खिशात 1 रुपयाचं कॉईन होतं. म्हणाले हा शायनिंग, ही शायनिंग अमाऊंट. वा वा. तर तो तसा सीन धुमधडकात सुद्धा आहे. अच्छा. जिथे तो येतो तिकडे तंबूजवळ आणि मी सांगतो तो मला देतो 1 रुपया साईन करतो असा सीन आहे. तर लक्षा, अरे लक्षाची आठवण आली ना का आठवणींचा एक नुसता पूर येतो. आता येणार आहे निवेदिता मॅम तुमच्याकडे. मी मागेही हा उल्लेख केला होता की अनेक सिनेमे तुम्ही एकत्रितपणे केलेले आहेत, काय सांगाल लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल? सर्वप्रथम म्हणजे मला खरोखरच झी मराठीचे खूप आभार मानायचे आहेत की आज तुम्ही हा एक आगळा वेगळा कार्यक्रम करताय लक्षाचा. त्याला जाऊन इतकी वर्ष झाल्यानंतरसुद्धा त्या अभिनेत्याबद्दल इतक्या प्रेमाने तुम्ही हा कार्यक्रम करताय
पोटतिडकीने तू बोलतोयस त्याबद्दल हे पाहूनच मला खूप आनंद होतोय. आणि एक तुम्ही आत्ता छोट्या मुलांनी रक्षाला जो ट्रिब्यूट दिला ना, तो मला वाटतं फारच संयुक्तिक होता, कारण लक्षामध्ये ना एक छोटं मूलच लपलेलं होतं. तो मला असं वाटतं मोठा झालाच नाही, तो तसाच होता. कारण मी लक्षाला मी 10 वर्षाची असल्यापासून ओळखते तो, आणि मी आम्ही लिटल थिएटर बालरंगभूमी सुद्धा करमरकरांच्या बालनाट्यात एकत्र काम करायचो. आम्ही पूर्वी अगदी म्हणजे लक्ष्मीकांतचं घर होतं वीरा देसाई रोडला, तर त्याच्या घरी ॲज आय एम टेलिंग यू नो मोबाईल्स, तर मी फोन केला आणि मला प्रचंड झुरळाची भीती वाटते. अच्छा. मी त्याला असं मी फोन केला माझ्या आईला सांगायला की मी लक्षाकडे आले आणि मला कोणतरी घरी सोडेल. तर मी फोन केला आणि आई मी लक्षाकडे आले आणि एक उडतं झुरळ आलं आणि मी जोरात किंचाळले आणि मी फोन ठेवला. आता लक्षाचा सेन्स ऑफ ह्युमर इज सो ग्रेट. तो मला म्हणतो सगळं ते गेल्यावरती पहिल्यांदा आईला फोन करून सांग की मी झुरळाला बघून घाबरले. आई मी लक्षाकडे असं बोलतो किंचाळत फोन ठेवला. तुझ्या आईला काय वाटेल माझ्याबद्दल, आधी तिला फोन कर की झुरळाला बघून घाबरली. निराकस बालकच होता. तर आता या गप्पांमध्ये आणखीन एका व्यक्तीला आपण आमंत्रित करणार आहोत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची आणखीन एक अभिनेत्री, त्यांनी त्यांच्याबरोबर बरेच सिनेमे केले आणि सायकलवाले लक्षाला थांबवणारी एकमेव हिरोईन सगळ्यांनाच माहिती आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री प्रेमा किरण यांच्यासाठी. क्या बात है प्रेमा जी, मनापासून स्वागत आणि विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही स्थानापन्न व्हा. पण आज थुकरटवाडी सुद्धा सजलेली आहे. तुम्ही बघत असाल तर लक्ष्मीकांत बेर्डे यांची वेगवेगळी रूपं तुम्हाला दिसत आहेत कार्टून स्वरूपातली. थुकरटवाडी आज लक्ष्मीकांत बेर्डेमुळे झालेली आहे. आमच्याकडे सुद्धा बरेच दिग्दर्शक आहेत हे तुम्हाला माहिती आहे सर. आमच्या गावात सुद्धा महेश कोठारे आहेत. आणि आमच्या गावातले महेश कोठारेंनी एक सिनेमा डिरेक्ट करायचं ठरवलेला आहे. 5 अक्षरीच आहे हेही मी आधीच सांगितलं. मी पछाडलेला ऐकलाय, झपाटलेला ऐकलाय, तसं त्यांनी सैराटलेला असा एक सिनेमा डिरेक्ट करायचं ठरवलेला आहे. आता सैराटलेला डिरेक्ट कोण करतोय बघा, महेश कोठारे सर. त्या सिनेमामध्ये काय काय सरप्राइजेस आहेत हे मी आता फोडत नाहीये, तुम्हीच बघा. तर मंडळी आता सुरुवात करतोय आमच्या सिनेमाला, ज्याचे डिरेक्शन करतायत थुकरटवाडी गावचे दिग्दर्शक महेश कोठारे. स्वागत करूया त्यांचं. शूटिंग करणार आहे. सिनेमा मला जबरदस्त असत. प्रेम कहाणी 5 अक्षरे, यु नो 5 अक्षर मला लक्की आहेत. थरथरहट झपाटलेला वगैरे वगैरे, म्हणून मी माझं नाव सुद्धा 5 अक्षरे ठेवलेलं आहे, महेश कोठारे. कधी कधी मला 6 अक्षर पण लकी आहे. येस, 6 अक्षर पण लकी आहेत, म्हणून माझ्या नाव परत नाव ठेवलंय 6 अक्षरी, आदिनाथ कोठारे. मला लकी नाहीये. तुमच्या बायकोचं नाव काय? नीलिमा. 3 अक्षर पण लकी आहेत, 3 अक्षर पण लकी आहेत, सगळे अक्षर लकी आहेत, म्हणून माझ्या सुयेत वाटवलं मी ओ रमीला कानेट कर. ओ माय गॉड, हे प्रकरण हाताच्या बाहेर चाललंय. What is this? Hey, Adle, tell Python.
now shooting is starting sir shooting is starting with well energy and sir me ata mala ya cinema de mala cinema da naam hai Sairat Leela Sairat Leela you know 5 digit ani mala paida archi where is my archi where is my audaka वा 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 सिनेमा मला मला घ्या की तुमच्या सिनेमात आय कोण आहेस तो भावडाक्का आवडाक्का 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 कमी आणि काळा बुक्का जास्त वाटते आवा 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 वा काय बोलतोय तुमच्या जिभेला काय हाड सर सर तुमच्यावर मी कविता केली येरे येरे पावसा रे तुला देतो पैसा रे पैसा झाला मोठा रे आमच्याकडे आलेत कोठा रे आणि 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 100 डेज मध्ये काम करतात त्यांचे बेटा रे Yes, my son Nadinath. Yes, great, 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 great poem. Kishori Tai, tum chaur pan kavita keli. Arre bapre, bola. Yega, yega, Kishori, maje madke bhari, Mr. V zale dhaun, ani Kishori la gele ghari gheun. Kya baat hai? Aadi mat pude. Pude kai, V nahi, load shedding nam chagavat. निवेदिता करू आपण चिंता कविता आपण जाऊ जंगलात दिसेल आपल्याला जिराफ कसे आहेत ग अशोक सराफ Okay, now stop this nonsense. No. Oh my God, damn it. आंबी येता येवर पण केली मी. आंब्यात आंबी हापूस आंबी. आंब्यात आंबी हापूस आंबी आमच्याकडे आलेत किशोरी ताई. आंबी कुठं आहेत? मे महिन्यात आता कुठं? Damn it. Zala to da sampurna murkhapana. Okay, now concentrate on work. Hekudai. Ashok kudai Ashok. वाटलेलंच वाटलेलंच काहीतरी चुकणार तिच्या आईला तिच्या कोटा रेजीराव धने अदर कॅरेक्टर्स विजय विजय पाटकर हे पाटकर पाटकर स्क्रिप्ट द्या ना मग करतो ना पाय पाटकर पाटकर कुठे आहे विजय पाटकर कुठे आहे ते पण करते मला द्या किस की पाटकर वेर इज विजय पाटकर आय वॉन्ट राईट नाऊ हिअर अहो हे बोलत का नाही
तो माइम करतो माइम. नाउ इज माय नेक्स्ट कॅरेक्टर. किशोरी शहाणे कुठे आहे? मावा विसरलात का? मामी सुद्धा आली आहे. काय करताय? चला हवाई उद्याचा सेट मला फार आवडतो. इथे ना खरंच येऊन इतकं पॉझिटिव्ह आणि छान वाटत ना. खरंच खूप मस्त, खूप छान आहे हे सगळं. वा, आणि काय महेश कोठारे, मी ऐकलं तुम्ही सिनेमा करताय नवीन सैराटलेला. फार सुंदर. खरं आहे की खोट आहे रे? मध्ये सगळे पुरुष साड्या घालतात, मग पर्षा साडी घालून केलं तर काय हरकत आहे? मी होणार पर्षा. काय चालू आहे तुम्ही? अरे कळले रे. तुम्ही सुरू करा, याच चालू राहील. ओके टाइम. Oh, slay very well. मी सांगत मला कोण होणार पर्षा आणि कोण होणार आर्ची हे मी तुम्हाला सांगा ऍज अ डिरेक्टर. ओके, लेट माय डिरेक्टर स्कॉगल राईट नाव. ओके, पण माझा सगळ्यात आवडता नट कुठे आहे? कोण कोण कोण? लक्ष्मीकांत बेर्डे. कुणी झपाटलंय? बोल, कुणी झपाटलंय? काय म्हणतोस मला तात्य? शांत आणि काय झालं ते नीट मला समजून सांग. राईट नाऊ हियर ऑन. मी तात्या पटचो इथपर्यंत. अरे आता मधल्या जागा काय मी भरू काय? महेश महेश, मी अंतरात धावत होतो, तात्या माझ्या मागे लागला. मी पुढे तात्या मागे, मी पुढे तात्या मागे, मी पुढे तात्या मागे. ओके, ते कळलंय. तुम्ही पुढे मागे होता, पुढे काय? पुढे तात्या गेला. तात्या पुढच्या पुढे निघून गेला आणि मागे मी धावत आलो. पण तू वाचलास त्यांनी बघितलं असतं मग तुला. मग मी जोरात धावलो असतो. तोही जोरात धावला असतो. मग मी अजून जोरात धावलो असतो. तोही अजून जोरात धावला समज. मग मी झाडावर चढलो असतो. तोही झाडावर चढला समज. मग मी झाडाच्या शेंड्यावर गेलो असतो. तोही शेंड्यावर गेला असतो. मग मी झाडाच्या टोकावर गेलो असतो. तोही टोकावर गेला समज. अगं डुचके, तू कुणाच्या बाजूने आहेस? कुणाच्या बाजूने आहे? सरकारच्या. ब्लॅक
मनी जप्त झालीच पाहिजे. आधी हिला जप्त करा, ब्लॅक मनी सारखी आडवी येते. काय नाव काय ग तुझं? अगं बेवडा का माझा. तात्या विंचू मेला नाही तरी चालेल, पण ह्या कोठारेन मधला हा तात्या विंचूचा किडाल मेला पाहिजे. अरे बापरे, हा बघ. मला सांग तात्या विंचू तुझ्या मागे का लागला? महेश, कारण मी त्याचा फोटो काढला. फोटो काढला? कुठून? कसा? त्याच्या खिशातून काढला. तुझ्या मागे लागला तर काय करणार आहेस तू? अरे तात्या विंचू, आता आपल्याला घाबरायची गरज नाहीये. आता तात्या विंचू इथे येऊ शकणार नाहीये. जर का तो इथे आला तर आपण सगळे मिळून त्याला मारून टाकू. बघे भगिनी भागव तरी येऊन या. ओ मस्ता, काय बोला? तू काय बोला? आता काय बोला? हे तात्या विंचू कधी कधी येऊ शकणार नाही. कोण आहेस? मी आलोय. इकडे बघ, मी तुझा बाप. अरे पप्पा, तुम्ही एवढे लहान कधी झाला? कानपणा करायचं नाही माझ्याशी. नाही नाही नाही, मी तात्या विंचू. ओम भगिनी भागव तरी येऊन या. भगमासे आलीस तर आलीस, नाही तर गेली सुडत. अरे दातरी घासून यायचे. मला असं कळलंय की तू एक सिनेमा करतो. सिनेमा? मी सिनेमा करतोय, पण तू काय करणार आहे? मी सिनेमाचा हिरो. हे घ्या. हे काय? दम्याला बरं असत. अरे मी तुम्हाला ओळखलं. निळू फुले, वा वा. माझ्यासारखे ज्या सिनेमामध्ये मी करणार मेन रोल. कुठला कुठला? परशा. अरे हा परशा कमी आणि पारोशा जास्त वाटतो. अरे हाऊ विल यू डू, आय डू यू द परशा इन द स्किन माय लव. जास्त झाला इंग्लिश. ओके, नो प्रॉब्लेम. मी तुला परशा कसा करू? एक काम कर, तू आर्चीचा बाप. मला येतं, मला येतं. त्याचं राहून मला डायलॉग पण पाठ आहे. कुणाच्या पुढाखाली किती? नाही कुणाच्या पुढाखाली किती अंधारे मला माहिती. कुणाच्या पुढाखाली किती? मी माहिती केलं. मी करतो. ओके. नाउ लेट्स स्टार्ट अ सीन. आता माझ्या चित्रपटामध्ये परशा असणार आहे लक्षा. महेश, महेश, आय लव्ह यू महेश. कुणाच्या पुढाखाली किती अंधारे मला सांगले पाहिजे. माझं पाठ आहे. तुझा बाबा तुझा एक पाठ आहे. आणि आरची असणार आहे कुणाच्या पुढाखाली किती अंधारे. आता मी आर्चीचा रोल करणार, मला सगळे डायलॉग पाठ आहेत आणि मी सगळ्यात फिट आणि फाईन आहे, त्याच्यामुळे मी आर्ची आहे. तू पाळ्या. आवा कसं ती चलते बाळ्या? नॉट दॅट वे, नॉट दॅट वे बाळ्या. म्हणजे तू आर्चीची बाळ्यापणाची मैत्री, बाळपणीची मैत्री. आणि मी निघू नको, आम्ही दोघी बरे. आणि तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि हा आणि तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कोठारेजी राव धने. आम्ही काय करतोय अशोक? तू सल्या. तू सल्या? म्हणजे काय सल्या? तुझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सल्या. सल्या? सल्या कुणाच्या मुलाच्या? तू बाळ्या. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, बाल्या नाही बाळ्या, बाळ्या, यु नो. Yes. Now start the scene.
ऑफ आय फॅलम आर्ची आणि पार्शा इथे ओवेरीवर बसलेल्या आहेत. पार्शा ओवेरी मध्ये ओढी टाकतो. अरे बापरे, तो एक काम करायचा, तो आर्ची आले रे आले हा तुझा डॉय लागा. ओके, तुझा डॉय लागाय, तुला बोलायचं आर्ची आले रे आले. ओके ओके, आम्ही तर रेडी बाबा, चल गं बनायचं. तो म्हणता अशोक आणि अडका तुम्ही बोलत बसला आहात. ओके ठीक आहे, ऍक्शन. आजपर्यंत तुला काही मागितलं नाही मी, पण आता शेवटचं मागतो. नक्की करेन, नक्की करेन, तिला तुझी वहिनी करेन मी. श्रीरामपूर मध्ये आर्ची दाखल. अरे इंग्लिश पेपर मध्ये मराठी बातमी कशी आहे? ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. मस्ती बी मस्ती खरं सांगते मी, मला कधी तसं वाटलं नव्हतं की तू इथे एकटा येशील. अरे बापरे, म्हणजे किती जणांना बोलवलंयस? तस नाही रे, खरं सांगू तुला, मला नेहमी असं वाटायचं की आपलं एक घर असावं, त्या घरात एक स्वयंपाक घर असावं, त्याच्या समोर मी गॅसच्या इथे बसून रेस्टॉरंट मध्ये फोन करून जेवण मागवावं. खरंच, आणि ते आपण दोघांनी गरम करून खावं. वाव, छान वाटलं असेल ना? अशोक तू घाबरू नकोस, हिला वहिनी करतोच मी तुझी. तुझा हात किती नरम आहे. मी सांगू माझ्या मनात काय येतंय आता? काय येतंय तुझ्या मनात? मला असं वाटतंय की आता मी तुझा इथे गोड गोड एक एक सुंदर असा सांगितलेला होता. तू त्रास देऊ नकोस. हे बघ, माझा आत्मा किशोरी म्हणते, किशोरीचा आत्मा आमचं ठरलंय. माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्या. कसं होणार आहे तात्या? होणार दाखवतो, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. नको नको, हा माझा आत्मा आता तुझ्यात, माझ्याच आत्मा. महेश 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 थोडासा थोडा वेथा ओपट माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम बघा बुगे बघा बुगे फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक, म्हणजे हसून हसून पोट दुखलं, वाट लागली, वाट लागली, ॲब्सोल्युटली कमाल. आणि लक्ष्याची खूप आठवण झाली. प्रेमाताई इकडे सुद्धा एक प्रेमाताई आम्ही आवडक्का म्हणून आणलेल्या होत्या. कशा वाटलं तुम्हाला? या दुसरी आवडक्काच वाटली मला. मी म्हणतो की तुम्ही हे सगळेजण आणलं, पण आज मला पहिल्यांदा एक आणखीन एक विजय पाटकर तुम्ही दिला. उपक्रम जाऊन भेटलो मी. आणि खरं मला आता आनंद असा वाटतोय की वाटते माईम ही जी एक आपली ऍक्टिंगचे स्कूल आहे ते परत जिवंत होईल याचा मला आशा आहे. आणि
दुसरं म्हणजे की एक अस्सल प्रभावळकर आज तुझ्यात पाहिलं बाबा. थँक्यू. काय प्रोटीन आवाज, वा वा वा, व्हेरी नाईस. आता किशोरी ताईंना विचारतो, तुमचा हा गेटअप नॉस्टॅल्जिक झाला असाल तुम्ही हा बघून, आणि आवाज कसं काय तू मॅनेज केलं पाहिजे. दोघी सेम बोलायला खरंच मी याला म्हटलं की नाही पण सुपर, खूप छान केलं. ताई हे अशोक मामा कसे वाटले? नाही तो फारच छान करतो, तुम्ही सगळेजण यू ऑल आर टू गुड, फॅन्टॅस्टिक. म्हणजे 2 मिनिटं निलेश मी ओळखलं नाही की तो तू आहेस. आवाज याला म्हटलं कोण बोलतंय तिकडनं. इट डिडंट स्ट्राईक मी की तू इतकं फॅन्टॅस्टिक आवाज लावलात. कुशल, यू आर ऑलवेज सटल, यू आर अमेझिंग. मी तुझा सिरियस रोल पण बघितला एका सिनेमामध्ये आणि तू खूप छान ॲक्टर्स आहे. निलेश, इट इज ग्रेट क्रिएशन बाय यू. थँक्यू. की तुझ्या डोक्यात नाही येते ना, मला वाटते कोठारे साहेब आहेत, दुसरे कोठारे आहेत. हे फार मोठे आहे आणि ही फारच मोठी कॉम्प्लिमेंट तुम्ही त्यांच्या समोर दिली. मी म्हणे जसे कोठाऱ्यांच्या बरोबर तगडे शिलेदार होते तुमच्या सारखे, तसे हे तगडे आहेत म्हणून तरी हे होत आहे. आता येणार आहे महेश कोठारे यांच्याकडे. त्याचं माझ्यावरचं इतकं प्रेम होतं आणि तो माझ्यावरती इतका म्हणजे प्रेम करायचा माझ्यावर की तुला सांगतो. धडाकेबाज हा चित्रपट जेव्हा मी शूटिंग करत होतो त्या दरम्यान त्याला एक फार मोठा ब्रेक मिळाला, मैंने प्यार किया. आणि त्याच्या आधी माझं लास्ट चित्रपटाचं गाणं होतं शूट आणि त्या गाण्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेवरतीच गाणं होतं. ते गंगारामचं जे गाणं आहे तुम्ही आता मगाशी वाजवलं, त्या गाण्याची शूटिंग होतं आणि ते गाण्याचं शूटिंग संपलं का पिक्चर दी एंड होता. कोल्हापूर तुला माहिती आहे, कोल्हापूरमध्येच लाईट जायचे, मग आम्ही क्रिकेट खेळायचे. तर ह्यावेळेला लाईट असे बऱ्याच वेळा गेले आणि काही केलं ते गाणं पुरं होत नव्हतं आणि माझं ब्लड प्रेशर वाढायला लागलं. यार मला कळेना आता मी लक्षाला तर कमिट केलं, लक्षात एवढा मोठा मोठा चान्स आहे. कारण म्हणजे एक दिवस सुद्धा त्याला कसं मी म्हणजे सांगू का, एक दिवस एक्स्ट्रा कर म्हणून. त्यांनी ते ओळखलं, तू माझ्याकडे आला महेश, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सूरज बजाटिया राजश्री तेल लावत गेले, माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहे. हे बोलल्यामुळे माझं टेन्शन जे संपलं, पण नशिबाने आमचं काम पण लवकर संपलं आणि तो जाऊ पण शकला. वा, तो लक्षा आय सॅल्यूट यू. आता येणार आहे विजय पाटकर सर तुमच्याकडे. माझ्या मते लक्ष्मीकांत माझा लक्षा मोठा भाऊ होता. खरंच मोठा भाऊ होता अशाचसाठी की माझा मोठा भाऊ, मधला भाऊ माझा आणि लक्ष्मीकांत एकत्र शाळेत होते. हो, त्यानंतर एकत्र कॉलेजला होते, त्यामुळे मला तो पहिल्यापासून ओळखत होता. आणि त्यात मी जवळ राहायचो, म्हणजे तो कुंभारवाडा आणि मी भेंदी बाजार. म्हणजे प्रयोगाला जाताना वगैरे तो एवढं प्रेम, ये रे का कशा जायचं ट्रेननी वगैरे, हा टॅक्सीने जायचा शिवाजी मंदिर पार्ल्यापासून टॅक्सीने जायचा. एक जे 5-7 मिनटं मला उशीर झाला रस्त्यावर, लक्ष्मी वाट बघत होता रजिस्टर मोठे डोळे करत. मी आलो, चला चला, मग कानाखाली आवाज काढला त्यांनी, अरे बापरे बरं रस्त्यात फळा स्टार झालास, तू स्टार झालास का, तुझ्यासाठी मी 7 मिनटं वाट बघतोय. माझ्यासाठी नाही, वेळ वेळ महत्त्वाची आहे. तेव्हापासून एक वेळ असं म्हणत नाही, त्यापासून वेळेत यायला लागलो हे का, पण वेळेचं महत्त्व कळलं. आणि महेश सुद्धा सांगेल की मॅक्झिमम फिल्म स्टेशनवर गेल्यात हे क्वालिटीज सांगतील. आज इंडस्ट्रीमध्ये वेळेत येणारे 2च ॲक्टर मी छाती ठोक सांगू शकतो, एक अशोक सराफ, दुसरं लक्ष्मीकांत बेर्डे. आता येणार आहे किशोरीताई तुमच्याकडे. तुमच्या मते काय आहे लक्ष्मीकांत बेर्डे? मी जेव्हा या क्षेत्रात आले, माझा पहिला सिनेमा होता प्रेम करूया खुल्लम खुल्ला आणि त्यात तो माझा हिरो होता. म्हणजे लक्षा ह्या करिअरचा माझा फर्स्ट हिरो. आणि तो म्हणजे त्याच्याबद्दल मी ऐकत होते फक्त, तू ज्याच्यावर काम करतेस ना, तो 22 पिक्चरमध्ये काम केलं त्याने. म्हटलं बरं, सुपरस्टार आहे तो मराठी सिनेमाचा. म्हटलं बरं, 22 मुलींना त्यांनी इंट्रोड्यूस केलं प्रत्येक सिनेमात. म्हटलं रिपीट नाही केलं का कोणाला? म्हटलं मी
पण इंट्रोड्यूस होते त्याच्याबरोबर, रिपीट करेल ना तो पुढे कधी. तर त्याच्याबरोबर एक छान किस्सा घडला होता. मी माझा पहिला सिनेमा हिरोईन लुना घेऊन चालली आहे जंगलातनं, ते पण वसईच्या जंगलामध्ये असं काहीतरी शूटिंग होतं. नकली गुंड त्याने भाड्याने मागवली होती आणि तो हिरो म्हणून त्यांच्यावर अटॅक करणार आणि मला वाचवणार. आणि गेले, थांबले, गुंड आली आणि मी आपलं बचाव 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 ओरडतीये. तर तो कट कट कट, अगं हा हिंदी सिनेमा नाही आहे, मराठी सिनेमा, वाचवा वाचवा ओरडायचं होतं. टॉन्टिंग वगैरे पण असायचं, पण निवेदिता म्हणाली तसं निरागस असल्यामुळे ना कोणाला काही वाटायचंच नाही. म्हणजे अरे ही आली बघ, रशियन आली, रशियन आली, तिच्याकडनं फार मराठीची अपेक्षा करू नका वगैरे असं म्हणायचं. पण मला त्या अजिबात कधी वाटलं नाही त्याच्याबद्दल काही वाईट. यु आर सच अ डार्लिंग. आज आम्ही मिस करतोय खरं तर मामांना, अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. लक्ष्मीकांत बेर्डे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, एक हरहुन्नरी नट. आपल्याभोवती सतत माणसांची गर्दी असली पाहिजे हा त्याचा अट्टहास. आणि तो माणसं जमवायचा, त्याचं वागणं, त्याचं बोलणं हजर जबाबी एक नंबरचा. त्यामुळे काय होतं, तो माणसं त्याच्याकडे जमायची, त्याच्याबरोबर राहायला नेहमी उत्सुक असायची, हा त्याचा अतिशय प्लस पॉईंट होता. हा साहित्य संघात नोकरी करायचा त्यावेळेला. त्यावेळेला तो नट होईल अशी कुणालाही कल्पना नव्हती. एक जिद्द, आणि या जिद्दीनं आपण नट होणार, आपण याप्रमाणे होणार, त्यावेळेला त्याचा आदर्श म्हणजे मी. आणि त्याच्यानंतर त्याने ठरवलं की मी होणार, तर एक दिवशी मी ह्याच्यासारखंच होऊन दाखवणार असं त्यांनी बोलून दाखवलं लोकांकडे, हे मला नंतर कळलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी निश्चित बोलून दाखवल्याप्रमाणे केलं. त्यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. अशी ही बनवाबनवीमध्ये केलेली ती बाई, बाईच्या ड्रेसमध्ये त्यांनी केलेला जो परशा जो होता, हा कुणालाही न विचारता येणाऱ्यासारखा होता. म्हणजे असा एक रिस्ट्रेंड, ज्याला एक कॉमेडी म्हणू आपण. लक्ष्मीकांत बेर्डेचा कुठला रोल म्हणता येईल, जर कुठेतरी मला आवडणार त्याचा तो रोल. असा माणूस मी, मला तरी कधी दुसरा मी कुठे पाहिलेला नाही. त्याच्या जाण्याने मात्र मी एक चांगला मित्र गमावला, याबद्दल मात्र निश्चित मला म्हणता येईल. तर मंडळी, आजच्या भागामध्ये लक्षातला लक्षा या विषयाअंतर्गत हे सगळे आपले पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. आणि कसं आहे, लक्ष्मीकांत बेर्डे हा विषय एका भागात संपणार नाही आहे, तो अनेक एपिसोड असा चालू राहू शकतो. त्यामुळे या सगळ्या माझ्या पाहुण्यांना मी विनंती करणार आहे की कृपया तुम्ही उद्यासुद्धा आमच्याबरोबर या भागात असा. यांच्याचबरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात, बघायला विसरू नका. चला, वायुद्या महाराष्ट्र दौरा.